सण एक दिन या कवितेच्या कवीचा परिचय व कविता काय इथपर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे. आज आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. शिंगे रंगविली बासिंदी बांधली चढविल्या जुनी आईने दारू. अशा प्रकारे कवीने कवितेच्या पहिल्या दोन ओळीमध्ये बैलाला कशा पद्धतीने रंग सजवतात, त्याच्या शिंगांना कसं रंगवतात आणि त्याच्या अंगावर जे वस्त्र घालतात म्हणजे झूल ती कशा पद्धतीने घालतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे झूल आयनेदार आहे. आयनेदार म्हणजे आयना म्हणजे आरसा असा त्याचा अर्थ होतो. छोटी छोटी आरसे त्या झुलीवर असतात. राजा प्रधान रतन दिवाण वजीर पठाण ही जी नावं आलेली आहेत ती शेतकरी आपल्या बैलाला नावं देतो. ती नावं या ठिकाणी बैलाला दिलेली नावं आहेत. चुस्त मस्त म्हणजे खाऊन पिऊन ती एकदम मजेत आहे. त्यानंतर वाजंत्री वाजती लेचिंब खेळती मिरवत नेती बैला लागली. या बैलपोळाच्या सणासाठी कार्यक्रमासाठी वाजंत्री हलकी ढोल ताशा त्याचबरोबर लेजीव या प्रकारची वाद्य वाजवत पिपानी वाजवत ते आपल्या बैलांना मिरवत मिरवत कार्यक्रम स्थळाकडे घेऊन जात आहे असं वर्णन आलेलं आहे. काही खोंड खोंड म्हणजे अवखळ तरुण बैल त्याला खोंड म्हणलेलं आहे. काही पांडव खोंड अवखळ आणि त्याच्या पाठीवर जे उंचवट्याचा भाग आहे त्याला वशिंड म्हणतात आणि ते वशिंड दुलदुलत आहे असंही इथं म्हटलेलं आहे. दुलदुलणे म्हणजे हलले असा त्याचा अर्थ होतो. घुंगरांच्या माळ्या बैलांच्या गळ्यामध्ये घातले बांधलेले आहेत आणि त्याचा सुंदर असा नाद येतो म्हणजे आवाज येतो आहे. वाद्यांचा आवाज आणि घुंगरांच्या माळ्याचा आवाज असा सुंदर संगीतमय वातावरण त्या दिवशी आहे निर्माण झालेला आहे आणि असा हा बैलपोळा चालतोय असं कवी कवितेच्या पूर्वार्धात सांगत आहे. परंतु कवितेच्या उत्तरार्धात कवीने समाज वास्तू मांडलेला आहे या कवितेच्या माध्यमातून या बैलपोळ्याच्या सणाच्या माध्यमातून. झुलीच्या खालती काय नसतील असुरांची वळ उठलेले. असुर म्हणजे चाबूक चापकांचं वळ वळ म्हणजे जखमीची खून. शेतकरी बैलाला त्या चापकानं मारतोय काम करत नसेल त्याच्या मनाविरुद्ध वागत नसेल तर. जरी मिरवती परिधनी हाती बेसन असती घट्ट पहा. बैल कोळ्याच्या दिवशी बैल हा मजेशीर सजलेला आहे मिरवत आहे परंतु त्याला पूर्ण स्वातंत्र्य नाही कारण वेसनीला बांधलेला कासरा बैलाच्या मालकाच्या हातामध्ये आहे. वेसन म्हणजे काय नाकातून ओवलेला एक दोर बैलाला बांधलेला असतो. बैल हा त्याच्या काबूत राहतो म्हणून अशा पद्धतीने बैलावर नियंत्रण पूर्ण त्या मालकाचंच आहे. जरी झटकेली जराशी मान तरी बेसन खेचवी मा अशी सुद्धा हलवायची त्याला मुभा नाही कारण कासरा त्या मालकाच्या हातामध्ये आहे आणि तो कासरा म्हणजे वेसनीला बांधलेला एक दोर बैलाच्या मालकाच्या हातामध्ये असतो तो कासरा. अशा पद्धतीने कवीने या ठिकाणी समाज वास्तू म्हणलेला आहे. समाजामध्ये सुद्धा काही लोक काही जगावर असा अन्याय करत असतात तर तो अन्याय या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून बैलावर होणाऱ्या कवितेच्या बैलावर होणारा अन्याय तोच अन्याय माणसावर सुद्धा काही लोक माणसं अन्याय करतात हे वास्तव मांडलेलं आहे. म्हणून त्या बैलाच्या माध्यमातून ही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे कवी यशवंत यांनी. आणि शेवटी म्हटलेला आहे सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे. फक्त एकच दिवस सण आहे बाकी वर्षभर या बैलाच्या वाट्याला केवळ आणि केवळ कष्ट कष्ट आणि कष्ट दुःख हे त्याच्या वाट्याला आलेलं आहे.